संघाची प्राइस होते केवल ते गणित असे पाच एक संघाची खेळाडू होते की ते हार्दिक स्वागत असेल. गणेश मदत केले गोलसाठी सामना केला तो मात्र रोहन साळुंके पहिला चेंडूवर प्रहार केलाय. दंदनीत 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 षटकार येतोय. नऊ चेंडूवर प्रहार केलाय. हो मी ओडम क्रिकेट देखील गाजवलं आहे. अंडर आर्म क्रिकेट मध्ये मात्र आता माझा समावेश झालेला आहे. अंडर बॉक्स क्रिकेट देखील चांगलं खेळतो रोहन. आल्यामध्ये प्रहार केलाय. नऊ चेंडूवर मात्र प्रहार केलाय. धावसंख्या सातनी पुढे जाईल. सात धाव मात्र धावपट्ट्यावर जरूर झालेले आहेत. रोहन साळुंके मात्र जेणेकरून मात्र संडे लास्ट संडे होतो. आता डायरेक्ट बॅटिंगला झालाय असं वाटतंय. नो चेंडू असेल. कृपा करायची आहे. गणेश पुढचा चेंडू फुलवाटा चेंडू. गणेश देखील दाखवून दिला. मी देखील काही कमी नाही. चांगला चेंडू सांगता होती आहे. रोखून ठेवलं होतं पण एकदा मात्र कम्प्लीट केली जाते आहे. फटका जरूर चांगला होता. पहिल्या फटक्यात मात्र जरूर प्रहार केला रोहनने पण मात्र गणेशने कमबॅक केलं. टप्पा थोडासा मात्र वेगवान चेंडू होता. एक धाव मात्र कम्प्लीट होती. एक चेंडू आठ धावा धावपळकर जमा झाले. नऊ धावा धावपळकर जमा झाले आहेत. एक चेंडू नऊ धावा धापणकर जमा झालेले आहेत. तर फणसे माथोर मात्र एल चषकचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मात्र त्याला घोषित केलं होतं. अमित पाटील एक डागुराचा घातक फलंदाज दाखल झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू सांगता होतीये पण तेवढा चांगला फटका फटका बघायला मिळते. कलात्मक फटका चित्रक्षण मात्र थोडस इथे मिसबीट झालंय. अकरा धावा दोन चेंडू अकरा धावा धावपळकर जमा झालेल्या आहेत. पावसाळी अंडर आर्म ओपन रबर बॉलची क्रीडा स्पर्धा बघायला मिळते. विक्रमीमध्ये प्रथमच रबर बॉल मात्र अंडर आर्म खेळला जात आहे. अंडर आर्म ओपन प्रथम टुर्नामेंट असेल. चौथी टुर्नामेंट विक्रमीमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळते अंडर आर्मची अंडर आर्म ओपनची. अर्थात मात्र नास अजिंक्य चषक झालं. नंतर मात्र आमदार चषक झाला. चांगला फटका बघायला मिळतो. चेंडू हवेत आहे. ज्यांची संधी उपलब्ध होती आहे आणि हो सुरेख जेल बघायला मिळतोय. विकेटचा पतन होत आहे. पहिला झटका लागतोय मात्र इथे असल वेकस घातो संघाला. खरोखर चांगला जेल बघायला मिळाला. उपस्टँड या नावाने प्रसिद्ध असलेला ओरम क्रिकेट देखील गाजवलं. असल पॅकर संघासाठी 10 ते 12 वर्ष मात्र अक्षरशः गाजवलं या खेळाडूने. अंडर आर्म क्रिकेट देखील ओरम क्रिकेट देखील सँडी एसपी दादर संघ असेल विक्रोलियन्स असेल अशा नामांकित संघामध्ये देखील त्यांनी जागा मिळवली आहे. तो मैदानासाठी येतोय संदीप आचार्य उपस्टँडी. मात्र घरातूनच सेट आला सेट होऊन आला होता रोहन. तुझी फलंदाजी करतोय. स्वयं चेंडू घोषित असेल. अवंतर धाव असेल. धावसंख्या एक ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. गणेश देखील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बघायला मिळतोय. बॅटची कडा घेतली आहे. एक धाव घोषित असेल. धावसंख्या एक ने पुढे जाईल. गणेश मात्र पहिल्या चेंडूवर गणेशवर जोरदार प्रहार जरूर केला पण गणेशने मात्र थोडंसं कमबॅक केलंय. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. रोहन सरके मात्र बलाढ्य खेळाडू मात्र रोखून ठेवले. चार चेंडू होत आहेत. चार चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बघायला मिळतोय. नऊ चेंडू असेल. नऊ प्लस एक म्हणजे दोन धावा जरूर मिळतील संघाला. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल. 15 धावा धावपळकर जमा झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत चालू आहे. एका साईडला ओंकार मालार संघ तर एका साईडला अस्मित पॅकर्स घाटकोपर संघ. पुन्हा एकदा गणेश
संदीप सर की चांगल्या फटका मिळते कबूर सिंह त्यांनी मात्र फटका लगावला चेंडू मात्र गवतामध्ये थांबतोय एक धाव कंप्लीट केली जाते नऊ चेंडू असेल थोडस मात्र तिरुमध्ये चुकी झाली आणि क्रिकेट विश्वामध्ये मात्र चुकीला माफी नाहीये त्याचा रूपांतर मात्र एका धावामध्ये मिळेल अठरा धावा धावांवर जमा झालेल्या आहेत नऊ चेंडू आहे चार चेंडू अठरा धावा पंचांशी मात्र विचारून घ्यायचंय चांगला फटका पकडा मी लेक्चरच्या दिवशीने आणखी मात्र फटका केला जातोय संदीप आणि मात्र रोममध्ये देखील क्षमता आहे सिंगल दोन रुपयामध्ये मात्र स्कोर कार्ड पुढे न्यायचं एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे कारण की समोरचा संघ देखील बलाढ्य संघ आहे मोठा टार्गेट सेट करण्याचा जरूर प्रयत्न करणार मात्र इथे असं बायकर्स घाटकोपर संघ गणेश पुन्हा एकदा सज्ज होते रोलसाठी थोडासा मात्र इथे संतुलन चुकलंय गोलंदाज सोय चेंडू असेल अवंतर असेल वाईट प्लस एक म्हणजे दोन धाव मिळतील संघाला धाव संख्या दोन नी पुढे जाईल एकवीसावा धाव उतर जमा झालेल्या आहेत बिहाइंड सुवर्ण चषक अर्थाचा मात्र विक्रोळीचं क्षेत्र निवडलं या वर्षी आणि विक्रोळीकरणासाठी देखील खरोखर चांगली गोष्ट म्हणावं लागेल फटका चांगला मारण्याचा प्रयत्न होता एक धाव कंप्लीट केली जाते बॅटची कळा घेतली आहे सुरेख रनिंग विकेट म्हणावं लागेल आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक चतुर खेळाडू म्हणून देखील याला ओळखलं जातं संदीप आचार्याला गेले कित्येक वर्ष मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं आणि चांगले रनिंग बिटवीन विकेट देखील बघायला मिळतं आपल्याला धावसंख्या मात्र दोन मी पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर टीम देखील इथे सज्ज झालेली आहे संतोष नाणेकर कंपनी त्यांच्या माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा युट्यूब लाईव्ह चालू आहे तसेच पंच देखील आपल्याला बघायला मिळत आहेत एक भव्य दिव्याचं आयोजन बघायला मिळतंय बियाइंड सुवर्ण चषक बघायला मिळतंय मनीष पुण्याचं सज्ज होतं संदीप साठी सुद्धा पार करण्याचा प्रयत्न होता टप्पा थोडासा मागे ठेवला गतीमध्ये परिवर्तन केलंय वेगवान चेंडू बघायला मिळतोय पंच निर्णय कळवतील नऊ चेंडू असेल धावसंख्या मात्र एक नी पुढे जाईल जरूर 26वा धावपट्टीवर जमा झालेले आहेत आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची पंचांचे निर्णय मात्र बंधनकारक असतील टप्पा पडतात चेंडू जसा अंकाचा वेध घेतलाय रोखून ठेवलाय मात्र इथे संदीपला मनीष मात्र थोडंसं खरोखर चांगली गोलंदाजी करतोय तर भूषण शिशुपाल यांचं देखील इथे अधिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक नामांकित गोलंदाज मनीष पुन्हा एकदा जोरदार फटका बघायला मिळतोय समोरच्या दिशेने सूर्य येतोय चित्रच्या मध्ये थोडीशी चुकी केली जाते खरं चांगलं चित्रच्या मनाला लागेल बिपिन परब्याच्या माध्यमातून
Sangat sedih sama nawa lagi. Tim nawa di mana mana pergi jadi jala ide Rohan ada sendiri. Bagi kedua kerabat mana cepat ayat kerja untuk sambil running meeting dengan mana nawa lagi. Nawa sengaja tim ni boleh jadi. Nawa sengaja zaman bos ni ekun di sana nawa sengaja. Pausan cricket sepanjang salju pun puna sama ada terus samraja di sini. Um terus aja itu eh kerabat mana yang kami di kiri terus berikan jalan le ayat. Punai tamani. Jodhar Prahar Kelan, Rohan Salunge on fire. Dandani Shatkar itu, Rohan Salunge itu bad mood jenah. Dusra Shatkar itu. Kerana korang sangli bola ni kerde Rohan. Orang cricket aceh cha Gaza ulah Siram Ji kira sporta matra deh. Yang kayak ni Gaza uli. Kerana korang sangli bola ni kerde. Apa sangga sahdi, Bharat jenah ada si zaman jastana bola deh sahdi. Ala. Anu matra vidro le sangga sangga bola deh sangga sangga matra gilir tu cricket ni kerde hilang jenah ule. Under cricket ni kerde jantung mah irman kela sisi rani ani matra ya ramah diri kela under cricket madu. Ani matra jantung mah irman kela. Yang Rohan ni, jadi kita jauh sama tu perlu ikut kerja pada fungsi sahdi. Punya ekta manis sejauh itu Rohan sahdi. Pula mana sahaja ekta hota, bukan cedok itu manis jadi kita comeback kira ni, jadi kaya kami naik eh. Lagi lah matu itu ikut kerja tu, kerja tu sangri jauh sejauh itu manis apa le sangga sahdi. Tahu sangka itu ya? Pasti zawa, tahu kerja zaman sahli le ahir. Pacendu pasti sahwa cewur sejengko sen. Ata matra angka tapi kedelai cendu ni jodoh par karena tu seru perhatian hota kolban tapi tak cendu hota. Dua jatka akhir jati sahwa. Dampul kor bagaikan berita. Ika garis jam mobil lemah je. Amu parit lemah matra makari pertama lah elah. Tapi matra sendiri ni jaga kerukur. Tangli kiri apa le sengka sadi. Single dua ribu matra skor kar pule neto ay. Ani matra ika target sejengko cepat perhatian matra pelan je kerja dua ni pelan dah majalah je atma de. Saya kata sangat di dalam perda bagaikan multi ya biaya itu semua macam macam. Sehingga ane asil Rajesh Gawan asil Ganisham Jindra asil Shailesh Patil asil Suhas Mane asil. Entah macam bola sahaja ya di dalam perda la. Ada rosi di dalam perda mana pasti. Ini beri se bandar eh. Lepas tu kita turun cikai kerai je. Panca Samuel turun cikai kerai je. Beri se bandar eh. Azin dekir kupu sahne kerbau je ait. Tepal para sangga mata deh deh, kena ramai kami behind semua nanti cakap. Tepal panas itu rasanya di jatuh pada parisi kerja ni kita pada wah akses cecak dunia parisi ke 30,000 wah akses cecak tujuh utus ke golanda utus ke belanda utus ke seter cecak. Perhati ke 1,000 wah akses cecak tujuh malika bui man of the series 5,000 wah akses cecak bagaikan media ablela. Dipin dipin, order tu nanti. Wajib payah ni sangat sedih matra. Tiga ratus itu kewenangan dia. Golong si matwar. Prasham. Sangka sendiri pada kali kita korja under wicket dihari kehalu ni kasau la. Jodoh par kelah, batchi kada gitu ye. Cendu zorun habis tu ta. No man's land pada cendu perdu ye. Tahu sangka matra. Dua ni pula zai. Tahu sangka tahun posir. Ada tu siapa tahu sangka. Prasanth sir dekik dek kautuk kelah zali kita korja matra dihari golden sendiri matra. Dabdama nirman kelah, apalah golden si matwar. Ane utuh si generation mana dekik ala mandla zatte Mumbai bivaga dila. Dila kita korja bagaikan mulut nama kaji kira sparta asil dihari kehalu matra kasau di. प्रशांत कुंडल का सच्चा होते हैं रोहन साथ में दोनों बीच ला चेंडू वाला में जी संता माध्य प्रशांत बाजे आए जोधा पार करने से प्रयत्न होता है चेंडू थोड़ा सा खाली दाम तो है अंगा सावे कितना चेंडू नहीं बन एक दाम तो जरूर मिले एक बार चरुपा माध्य दाव संख्या एक भी गुड़े जाए एक बार चली सामान, दाऊद कर सामान साले ले आए थे। प्रश्न थोड़े से मात्र चित्रिक्षण फिर बदल करते हैं। कारण की मात्र संदीप आने मात्र रोहन जी डाला पलंग से जाने हो आए कारण की क्या उसे पानी मात्र तो सिद्धरक्षक के सजा होता है डाला देखिए मात्र संदीप जी स्ट्रोक कुकला साइड ला मात्र ऐसा दबदब आए पलंग जी मात्र क्या उसे पानी मात्र संदीप साड़ी ज़्यादा रसल जाते हैं उसमें इसकी बाहर चेंडु दिखते हैं पंचा सैमुअल कॉम्बिन सोहर चेंडु घोषित करता है दाव संख्या एक निकूड़े जाइल चाइल्ड जावा दाव पंचा जमा जाले दे आए थे रोहन सालुन के मात्र का ही धामबाई लता है ने घर पर संगीत बोलने के लिए अपने संगा साड़ी अन्य संदीप मात्र तरह टच दे दो तंगली पुनीशी दे दो �
जोरदार प्रहार केला बिग हिट केला जातोय एक डाव घोषित असेल थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल घोषित चित्रामध्ये जाते चेंडू फटका जरूर चांगला लगवलाय रोहनने बरोबर क्षमता आहे या खेळाडूमध्ये अंदर बॉक्स देखील चांगलं खेळतो सर्कल बाउंड्री देखील चांगलं ऑल फॉर्मॅट मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलाय या खेळाडूने मात्र गेली कित्येक वर्ष जोरदार प्रहार केला बॅटची काडा घेतले क्षेत्ररक्षक तैनात आहे संधी उपलब्ध झाली होती पण क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा प्रयत्न केला नाहीये त्याची जरूर संधी होती त्याची जरूर संधी होती पण प्रयत्न मात्र केला नाहीये कोणतीही गोष्ट मात्र घर बसल्या भेटत नाहीये प्रयत्न जरूर केला पाहिजे संख्या एक ने पुढे जाईल 45 तीन ने पुढे जाईल 45 धावा दाबोलकर जमा झालेल्या आहेत तर विनोद वाघेला यांचं देखील हार्दिक स्वागत असलेल्या क्रीडा स्पर्धे माध्यमातून अजिंक्य मित्र मंडळ नाश ट्रॉफी यांच्या माध्यमातून पार पडली संदीप वाघ यांचं मात्र या संघ आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सत्तेचाळीस धावा दाबोलकर जमा झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना ओमकार मालाड आणि मात्र असल घाटकोबर संघ मात्र कित्येक ठिकाणी मात्र हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक थांबत असतात आम्ही देखील जेव्हा क्रीडा स्पर्धा बघायचो तेव्हा मात्र रात्री थांबायचो ही मॅच बघण्यासाठी ओमकार आणि असलपाची मॅच बघण्यासाठी मात्र थांबत असायचो आता ही लढत चालू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मात्र हल्ले जरूर चढवतो पण प्रशांत मध्ये देखील क्षमता आहे प्रशांत मात्र कष्ट करायला देतो फलंदाजाला म्हणून चेंडू का बॅटवर देत नाहीये थोडस रोखून ठेवलं जात आहे मला कष्ट सामना करतो मात्र एक रोहन साळुंके हे वादळ मात्र मैदानामध्ये काही थांबायला तयार नाहीये कलकल चांगली फलंदाजी करतोय तब्बल 2 षटका मात्र बॅट मधून आलेल्या आहेत किसनेचा पहिला चेंडू सामना करतो मात्र पुन्हा एकदा रोहन साळुंके रोहन मात्र वैदिक 19 धावांवर खेळतोय बरोबर चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी किसन पुन्हा एकदा गोष्टी बाहेर मात्र सोयर चेंडू घोषित केला अवंतर धाव करतात पंत सॅम्युअल कॉम्बेन या विभागातील एक नामांकित खेळाडू मात्र विक्रोळीचं नाव मात्र अंडर क्रिकेटमध्ये मात्र एक मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलं सॅम्युअल कॉम्बेन असेल जावेद असेल आनंद लोके असेल जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता टप्पा मोठा चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि रोखून ठेवलं मात्र इथे रोहनला मोठा फटका लागवण्यापासून रोहन थोडासा नाकूच दिसतोय धावसंख्या एक ने पुढे जाईल धावसंख्या काऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर
जेणेकरून सूज प्राधान्य करून खेळा आणि जेणेकरून प्रत्येक वेळी सांगतोय दुखापत होणार नाही याची नोंद घ्यायची आहे, याची काळजी घ्यायची आहे. जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, चांगले यशस्वीरीच्या मनावर लागेल मागे, मात्र गणेशने मात्र खरोखर चांगलं चित्रक्षण केलं आणि बाहेर पडतो लागतं मात्र इथे संदीपला धावजीच्या रूपामध्ये. पावन धावा दाभोलकर जमा झालेले आहेत. नवीन फलंदाज राकेश होते, नवीन फलंदाज संधीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर चांगली खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. वैयक्तिक 15 धावांवर मात्र खेळत होता आपल्या संघाचा त्याने मात्र माघारी परतला आहे. ते मात्र टच दिले रोहनला आपल्या संघासाठी. किसायचा पुढचा चेंडू जोरदार पार केलाय, चेंडू मात्र प्रसाद चित्रक्षणाखाली दोन धावमध्ये ते कम्प्लीट केले जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मात्र इथे कम्प्लीट केली जाते. चार चेंडू 55 धावा दाभोलकर जमा झालेले आहेत. किसनेचा पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूचा चेंडू होता, संधी जरूर उपलब्ध झाली होती रोहनसाठी, पण रोहनने मात्र संधीचा काही पुरेपूर फायदा घेतला नाहीये. एक धाव कम्प्लीट केली जाते एका धावच्या मदतीने. 56 धावा दाभोलकर जमा झालेल्या आहेत. पुढील चेंडू असेल मात्र चौथा चेंडू असेल मात्र किसनेचा. अनेक ठिकाणी मध्ये क्रीडा स्पर्धा चालू आहे. पंतनगर घाटकुमार विभागामध्ये देखील 1,00,000 रुपयाची ओरम क्रीडा स्पर्धा चालू आहे. काल रायगड विभागात मात्र खरोखर चांगला खेळ बघायला मिळाला. योगेश पवार थॉमस डायने मात्र अक्षरशः गाजवला कालचा दिवस. चांगला चेंडू सांगता होतीये तर चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या होतीये 56 धावा दाभोलकर जमा झालेले आहेत. प्रॅक्टिस नाही करायची विनंती असेल थोडी सामना चालू करायचे.
विपक्ष ओंकार मालाड 57 धावांचं लक्ष्य आहे. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करताना तब्बल 56 धावा फरकावरती लावल्या आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष्य आहे. तर जो संघ जिंकेल तो घाटकोपर पॅकर्स संघासोबत मात्र फाईट करेल. दुसऱ्या फेरीमध्ये लगेचच सामना खेळला जाईल. दोन्ही टीमने रेडी राहायचे. सत्तावन्न धावांचं लक्ष्य आहे अंतर्गत पॅकर्स आणि त्यांच्या विरोधात समोर मात्र ओंकार मालाड हा संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त बॅटिंग हा सर्व संघाच्या माध्यमातून पाहिली. 56 धावा दाखवण्यावरती लावल्या आणि 57 धावांचं मात्र टार्गेट संघासमोर सेट केले. टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. पहिली वाहिनी की जी टेनिस क्रिकेटला खूप मोठ्या स्तरावर घेऊन गेली आहे. जे टेनिस क्रिकेटचे खेळाडू पडद्याच्या पाठीमागे होते त्यांना खऱ्या अर्थाने पडद्यावरती कोणी आणलं असेल तर ते माझे टेनिस क्रिकेटचे संतोष नांदेकर अँड संपूर्ण टीम. आणि पहिली अशी वाहिनी आहे की त्या वाहिनीने नक्कीच जर पाहायला गेले तर अनेक खेळाडूंना पुढे नेले आणि त्याचबरोबरीने तिचे लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत आणि त्याचबरोबरीने जास्त व्ह्यूज कोणत्या चॅनल असतील युट्यूबवरती. मात्र टेनिस क्रिकेट अगदी दुबईमध्ये जाऊन देखील टेनिस क्रिकेटने सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केले. धावत मैदानामध्ये आपण 57 धावांचं लक्ष आहे. ओंकार मालाड संघाने दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला बिपिन परब तर समोर सुरेश व्हाईट बॉल पंचाचा इशारा येतोय. सुरेश कुडा दोन बॅट्समॅन सलामीसाठी मैदानामध्ये आले. पहिला बॉल मात्र व्हाईट फेकला जातोय. दुसरा सामना लगातारचा आहे की त्या दोन सामन्यामध्ये पहिले बॉल व्हाईट फेकले जात आहेत. एक धाव दाफुलकावरची बॅलामीचे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अक्षय दुसरा बॉल देखील ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉल सेक्शनला जरूर आलाय. व्हाईट आहे व्हाईट प्लस 1 असे एकूण दोन धावा दाफलकावरती. पहिले दोन चेंडूवरची धरा फेकतात. पहिल्या दोन चेंडूवरती जर पाहायला गेलं तर व्यवस्थित ग्रीप मिळत नाही गोलंदाजाला आणि या दोन धावांनी एकूण 3 या आकड्यावरती धावसंख्या येते. बिहाइंड क्रिकेट क्लब एक खूप मोठा ग्रुप आहे. संपूर्ण मुंबई एक मधले जर म्हणजे खेळाडू आहे ते एकत्र झाले तर त्यांच्या माध्यमातून हा एक आपल्याला चांगला ग्रुप पाहायला मिळते. एक चांगला बंड पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून एक 3 दिवस झाली स्पर्धा राबवण्यात आली आहे. बिहाइंड सुवर्णचषक समोर खेळता सदस्य आहेत. वॉर्म अपमध्ये सँडी होते. चेंडू बरोबर स्लो झाला पाण्यात पडल्यानंतर आणि जर मैदानाची ओळख आहे पावसाळी क्रिकेटची त्याही सर्वत्र मैदानामध्ये चिखल असतो. मैदानामध्ये पाणी साचलेलं असतं आणि या पाण्यामध्ये प्रत्येक खेळाडू स्वतःच्या कौशल्य सिद्ध करत असतो या पावसाळी क्रिकेटमध्ये. नेत्यामध्ये प्रत्येक खेळाडूची नजर मात्र कुठे असेल इथून तर या बिहाइंड चिमू चषकावरती. एक अतिशय चांगल्या ट्रॉफीज आहेत. क्रिकेट ट्रॉफी खेळायला मिळते. पावसाळ्याला घेता क्षेत्रक्षक आहे चेंडू मात्र जर पाहायला गेलं तर असं वाटलं की चेंडू बाउन्स होईल मात्र चेंडू जमिनी लगेच जातो आणि त्या अनुषंगाने उडी देखील मारली होती. चेंद्रशेखर आणि माझा चेंडू बरोबर डीप राहिला आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रचंड ताकद आहे फलंदाज बिपिन परपडे आणि यावेळी आपण बिपिनच्या या बाहुबली हाताने अनेक मोठमोठे षटकार पाहताना मारताना पाहिले देखील. मात्र आज ते षटकार मारावे लागतील कारण की या मैदानामध्ये षटकारांची फार गरज आहे. आतापर्यंत 1 ते 2 षटकार आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये अजून षटकारांची गरज आहे. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच सॅमिल कोमेन आमच्याकडे मंडपाने वरती धावाला इशारा करतायत की हा बॉल मात्र वाईट आहे आणि एक एक अतिरिक्त धाव मात्र संघाला धावफलकावरती पुढे घेऊन जाते. 57 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 8 याकडे धावसंख्या. चेंडू आवेग गेलाय स्वतःच्याच गोलंदाजीवरती. स्वतः जेल पकडल्या अक्षयने. पहिला मोठा धक्का लागतोय. बिपिन परब मात्र तंबूचे आश्रयकडे येत आहेत. फलंदाजीला घरी बात करण्यामध्ये संघाला यश येत आहे. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे.
दिवेश तिसऱ्या क्रमांकावरती दिवेश हा चेंडू जर पाहायला गेलं तर गोलंदाज अक्षय अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतो षटकामध्ये. जे गमावलं होतं पहिल्या 2-3 चेंडूंवरती, मात्र पुन्हा कमावून येतोय संघाला. दोन बॉल अतिशय चांगले फिरलेत अक्षयने. आणि अक्षय जेव्हा जेव्हा 18 मिनिट खेळत असतो तेव्हा मात्र अक्षयचं षटक हे सक्सेसफुल असतं आणि अस्सलप संघासाठी एक मोठं षटक असतं. कारण की अक्षय एक असं नाव आहे की ज्याने आता देखील तर खेळतं, या अगोदर देखील ते भरपूर चांगला काळ गाजवलाय खेळत असताना. या दरम्यान इस्पिशकाचे आयोजक संजयजी पाटील यांचं मात्र अनुभव होतं. त्यांना विनंती करतो आपण यांच्या व्यासपीठावरती स्थानापण हवा. आपलं हार्दिक हार्दिकांचं स्वागत असेल स्पर्धेमध्ये. पुन्हा गोलंदाज संस्थांच्या डाव्या बाजूने दोन फुट जर हवेत धरून गेलाय. झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय देखील. दुसरा झटका या षटकामध्ये लागतोय. खूप चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज बाद चेंडू झालेत षटकात एकूण आतापर्यंत पाहायला गेलं तर षटक संपतंय. पहिल्या षटकात सगळे संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्यामध्ये जबरदस्त षटक अक्षयचं पाहायला मिळालं होतं. अक्षयने पहिला चेंडू एकरणी फेकता 3-4 धावा खर्च केले होत्या. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला अक्षयने षटकामध्ये तो अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि अक्षयच्या माध्यमातून एक सक्सेसफुल ओव्हर पाहायला मिळाली. ज्या प्रकारे तो चांगला सुरुवात करा त्याच्या टीम मध्ये 10 धावा लागल्या. 18 चेंडू मध्ये येथील मात्र 47 धावांची विजयासाठी करायला असेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मयुरेश प्रचंड वेग आहे. मयुरेश कडे स्वतः चेंडू फेकला, स्वतः पकडला आणि फलंदाजाला धावत देखील गेले. एक चांगला गोलंदाज वसई परिसरात दिला गोलंदाज मयुरेश आणि मात्र संधी मिळाली. जेव्हा नक्की जसं पॅकर संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूला संधी मिळते तेव्हा ते खेळाडू काहीतरी करून दाखवतात आणि ते मयुरेश देखील ते करून दाखवले. आता माय कंटेम्पररी संघासोबत जोडला गेलाय. तुम्हाला आता आपण संघासोबत खेळतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं ते सहकार्य राहिले, चांगली कामगिरी राहिली आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र पुण्यात चांगला चेंडू, खास करून म्हणजे एका संघामध्ये खेळतोय दुसऱ्या त्या संघामधून जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हापासून खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमात पाहायला मिळते आणि प्रचंड वेग आक्रमण पाहायला गेले तर प्रत्येक चेंडू आणि बॅट आणि पायाच्या मध्ये फेकतो, प्रत्येक बॉलवरती ब्लॉक होता मारा करतोय. प्रचंड वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. गुणाईदारा की चमत्कारचा प्रयत्न करताय. चित्रचित हाय स्पीड झालेत जर म्हणलं गेलं तर फलंदाज बाद होत आहेत आणि हे ओळख आहे पावसाळी क्रिकेटची. कारण की खेळाडू मैदानामध्ये स्लीप होत असतात, प्रचंड पाणी जात
शिल्लक आहे त्याचे टीम मीटिंग करू नका विनंती आहे संघाला लक्ष ठेवा आपल्याकडे वेळ फार कमी आहे मॅच लवकरात लवकर थांबवायचा प्रयत्न करा प्रत्येक चेंडूच्या पाठीमध्ये कृपया करून टीम मीटिंग करू नका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा पाहायला मिळतोय राउंड विकेट गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतो षटक क्रमांक 3 मध्ये ऑनसाईडला खेळत आहे क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये धावा कंप्लीट होत आहे आणखी एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एकूण या धावा किती मध्ये सांगायचं बावीस धावा धावपट्ट्यावरती आहेत षटक क्रमांक महिन्यामध्ये तिसरे सुरू आहे 57 धावांचा पाठला करताना आतापर्यंत 22 धावा धावपट्ट्यावरती पाहायला मिळत आहेत मोठे फटके मात्र फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत षटका जरूर जवळ आहेत मात्र आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमध्ये जास्त पाहायला मिळाले नाहीत पहिल्या मॅच मध्ये एक पाहायला मिळाला तर आतापर्यंत देखील या मॅच मध्ये देखील एक षटका पाहायला मिळाला क्षेत्रक्षण आहेत एकच धाव पुण्याच्या घेतली जाते प्रत्येक फलंदाज प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचे प्रत्येक फलंदाजाच्या बॅट मधनं मात्र मोठे फटके पाहायला मिळतील येणाऱ्या काही सामन्यांमध्ये फलंदाज जर पाहायला गेले तर बाद होत आहेत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यशांचा वेग घेतला जातोय आणि षटक क्रमांक मात्र 3 मैदानामध्ये सुरू आहे आणि आणखीन एक मैदानामध्ये गोलंदाजी केली जाते असेल पॅकर्स संघाच्या माध्यमातून आणि जवळपास जर पाहिलं तर सर्व पॅकर्स संघ हा भरपूर पुढे निघून गेला आहे मॅचमध्ये 57 धावा कुठल्या प्रथम फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करताना देखील आतापर्यंत 4 गडी जवळपास बाद केले संघाचे आणि आपलं अस्तित्व काय मॅचमध्ये जाण्याचं काम केले असेल पॅकर्स संघाने धावसंख्या 23 या आकड्यावरती ओंकार मालाड विपक्ष घाटकोपर पॅकर्स असा सामना मैदानामध्ये सुरू आहे राउंड द विकेट गोलंदाज पुढे येतो गोलंदाजी मार्गावर चेंडू जर पाहिजे समोर खेळतात लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक आहेत एका हातात चेंडू उलटू फेकलाय आणि का मात्र संदीपला जर पाहिलं तर एक चांगला क्षेत्रक्षक म्हणून त्याची गणना केली जाते त्या क्षेत्रक्षकाच्या बळावरती त्याने अनेक संघाला सामने जिंकून दिले मग वायकट्ट्यातला जो सामना असेल त्या सामन्यामध्ये जबरदस्त क्षेत्रक्षक केलं होतं ते म्हणजे संदीपने विस्मरणीय सामना असेल संपूर्ण आशीर्वाद पॅकर संघासाठी आणि यंदाच्या मोहिमेमध्ये जबरदस्त कामगिरी संघाचे पाहायला मिळते तिसरी षटक मार्गस्थ आहे धावा आतापर्यंत 28 या आकड्यावरती धावसंख्या येते इथे एका दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते मात्र इथून जर तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा या मॅचमध्ये तर प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे षटकार मारावा लागेल प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे मोठा फटका खेळावा लागेल ओंकार मालाड संघाला यावेळेस मात्र अतिशय चांगला झेंडी तर यशांच्या पाठीमागे सचिन राणे यांच्या माध्यमातून आणि आणखीन एक गडी बाद होतोय पाहायला मिळते टीम मीटिंग करू नका विनंती करतो
तुम्हाला विनंती करतो की आपण यायच्या व्यासपीठावरती साधापणा आपला अर्ध कर्तृत्वाचं स्वागत असेल. बिहाइंड सुवर्ण चषक 2019 मध्ये 6 बॉल 29 बाबाची गरज. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो संजयजी पाटील साहेबांना, विश्वचषकाचे आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमात देखील या अंडर विश्वातील एक ऐतिहासिक स्पर्धा रंगवली जाते. त्याला मी विनंती करतो आपण यायचे व्यासपीठावरती साधापणा आपला हार्दिक हार्दिकांचं स्वागत आहे. बिहाइंड सुवर्ण चषक 2019 मध्ये 6 चेंडू 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वर घेतो गोलंदाज. वाईट सुवान असे दोन नाव आहेत. सजित गोलंदाज शतक क्रमांक शेवटचा प्रमोद शेवटची ओव्हर प्रमोद इथे गोलंदाजी मार्क वर. आणखीन एक व्हाईट बॉल फेकला जातोय. शेवटची ओव्हर आहे. दोन पहिले चेंडू व्हाईट फेकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे 6 चेंडू आहेत आणि धावांची गरज मैदानामध्ये असेल ती म्हणजे पाहायला गेलं तर 26. नो चेंडू नो बॉल आहे. या सामन्यामध्ये काही वेगळं घडेल का हे पाहायला मिळेल का आपल्याला. नो बॉल आहे. नो वरती एक धाव घेतली आहे. म्हणजे आतापर्यंत लघु सर 5 धावा खर्च केल्या गोलंदाजांनी. 24 धावांची गरज. सहा चेंडू 18 धावांची विजयासाठी गरज असेल. आतापर्यंत 1 चेंडू न फेकता 11 धावा खर्च केल्या. टीम मीटिंग गेली आहे. इथून मात्र जर पाहायला गेलं तर संघ इथून काही घडू शकतात. मॅच कोणी जिंकू शकतं
नक्कीच क्रिकेटला का जपायला गेलं अनिश्चितता खेळ म्हटलं जातं. त्याचं मात्र एक जिवंत उदाहरण माझ्यामध्ये पाहायला मिळत आहे. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 29 धावांची गरज होती. 1 चेंडू न फेकता 11 धावा खर्च केल्या गोलंदाजाने प्रमोदने. आणि आता मात्र येणारे जे चेंडू आहेत एकूण 6, तर इथून मात्र 18 धावांची गरज विजयासाठी. 6 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज. या 18 धावा बनवायच्या आहेत. चेंडू कोणाला द्यायचा, कोणता गोलंदाज जाईल गोलंदाजी मार्कवरती हे देखील पाहण्यासारखं असेल. कारण की इथून प्रमोद षटक हातेल पुढलं का दुसरा कोणता गोलंदाज जाईल ही टीम मीटिंग केली जाते. पंच सर्व आमचे एकत्र आले, सर्व टीम एकत्र आली आहे. एकूण किती धावा आल्यात एकूण हे मात्र आमच्यापर्यंत पोहोचेल. तर यावेळेस मात्र गोलंदाज राकेशकडे झोपवलाय. 6 चेंडू 18 धावांची गरज. चेंडू झोपवलाय राकेशकडे. 18 धावांची विजयासाठी गरज आहे. जिथे आले होते 29, आता आल्यात 18. चेंडू शिल्लक आहे 6. गोलंदाज मात्र चेंज केला जातोय मैदानामध्ये. आणि लक्षात घ्या, यानंतर तुम्हाला गोलंदाज चेंज करता येणार नाहीये. याच गोलंदाजावरती 7 मध्ये तुम्हाला फेकावे लागतील. जास्तीत जास्त 2 गोलंदाज चेंज होऊ शकतात. त्यानंतर एकही तुम्हाला गोलंदाज चेंज करता येणार नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. आता एकच नक्कीच क्वेश्चन मार्क निर्माण झाला मित्र म्हणेन सर, की या 29 धावा एक्स्ट्रा मध्ये जाणार नाही आहेत ना. कारण की आतापर्यंत 12 धावा दिल्यात, त्या देखील एक्स्ट्रा मध्ये दिल्यात टीमने. इथे मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. 5 बॉल शिल्लक आहेत. 17 धावांची विजयासाठी गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतो म्हणजे आपल्याला. जिंकून दिला तर संघाचा एक तयार बॅट्समॅन ठरेल तो. पोहोचायला घेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा कम्प्लीट होत्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल येतोय. मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. हृदयाच्या ठोका उडणारा मॅच नक्कीच पाहायला मिळते. हृदयाची गडगड उडणारी सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी मात्र धावांची गरज. 15 4 बॉल 15 धावांची गरज. राकेश रॉन्डो विकेट पोहोचायला घेत आहेत. विकेट टेकून स्पर्धा खेळला जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल आला आणि 2 धावा देखील कम्प्लीट होत आहेत. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावा घेतल्या जात आहेत. इथे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावा नव्हे तर 3 ते डेड बॉल. मृत चेंडू आहे. चेंडू फुटलाय तर सामना अजून रंगतोय. सामना अजूनही संपत नाहीये. बॉल नक्कीच फुटतोय आणि मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. म्हणजे 4 चेंडू आणि 15 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. मॅच कायम असेल. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. एक मोठा फटका हवा आहे या सामन्याचा काया पलट करण्यासाठी. 4 बॉल 15 धावांची गरज. प्रमोदाला 11 धावा खर्च केल्या. राकेश चेंडू सोपवलाय. राकेश संघाला सामना विजय करून देईल का. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. 2 धावा मात्र कम्प्लीट होत आहेत. रन नाहीये, धाव नसेल. चेंडू आहे.
बॉल असेल धावण असेल नक्कीच हा डॉट बॉल आहे म्हणजे तीन बॉल पंधरा धावांची गरज दुष्काळात तेरावा महिना नक्कीच जर पाहिला गेला तर सामन्यापर्यंत संघाला आणून दिलं होतं म्हणजे तो घास होता तो घेता आला नाही मित्र बहीण फलंदाजांना तीन बॉल मध्ये अजूनही पंधरा धावांची गरज आता मात्र ऑनसाईड येत आहेत या फटक्यावरती एकच धाव घेतली दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय कोणत्या प्रकारे हालचाल पाहायला मिळत नाहीये दोन बॉल मध्ये 14 धावांची गरज दोन चेंडू आणि 14 धावांची विजयासाठी गरज आहे दोन बॉल मध्ये 14 धावा अजूनही करायचे आहेत जर दोन बॉल जरी दोन षटकार जरी आले तरी देखील मॅच जिंकेल इथून मात्र सर्व बॅटर संघ तर इथे मात्र गोलंदाज काही चुकी करतोय तर मात्र उपाय माझ्या संघ मॅच पर्यंत येऊ शकतो व्हाईट बॉल 13 धावांची गरज दोन बॉल मध्ये खराब चेंडू फेकताय तो व्हाइट बॉल आहे चेसिंग कंपल्सरी असताना ही चुकी पाहायला मिळते दोन चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज दोन बॉल 12 धावांची गरज प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या मॅच कडे आणि या चेंडू कडे खराब गोलंदाजी पाहायला मिळते व्हाइट बॉल आहे प्लस एक धाव जरूर घेतलीये 10 धावांची गरज दोन बॉल मध्ये दोन चेंडू 10 धावांची गरज हे चित्र पाहिलंय भाईंदरच्या मैदानामध्ये एका बॉल मध्ये 15 धावांची गरज होती आणि त्या 15 धावा झाल्या होत्या काही ओरम क्रिकेटला इथे माझा अंडरआर्म क्रिकेट आहे दोन बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे तर एका बॉल मध्ये 15 धावा होऊ शकतात तर दोन धाव चेंडू मध्ये 10 धावा लिगली होऊ शकतात एक षटकार एक चौकार चालेल किंवा दोन षटकार मारले तरी देखील चालेल इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे आणि हा चेंडू देखील आहे त्यामुळे इथे एका बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे एक चेंडू 9 धावांची गरज आहे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कारण की दोन चेंडू मध्ये 15 धावांची गरज होती तीन चेंडू खराब फेकले आता मात्र एका चेंडू मध्ये 9 धावांची तब्बल गरज आहे तर अजित विक्रम सर देखील आलेत सामन्याचा सामना एन्जॉय करतायत आणि मॅच जिंकली ती म्हणजे आता बॅकर टीमने जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक तर यानंतर मात्र मॅच असेल ती म्हणजे अस्सल बाग पॅकर्स घाटकोपर विपक्ष घाटकोपर पॅकर्स तर मॅन ऑफ द मॅच रोहन याचे असते रोहन मॅन ऑफ मॅच मुंबई ड्रीम्स कडनं आकर्षक अशी कॅप आहे मॅन ऑफ द मॅच साठी तर ज्याने जबरदस्त कामगिरी केली मॅच मध्ये रोहन तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहनला जातोय खूप चांगली कामगिरी केली आणि त्याचबरोबर मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी देखील यायचे प्रॅक्टिस करायची नाही मैदानामध्ये लक्षात घ्या प्रॅक्टिस कोणी करू नका मैदानामध्ये विनंती आहे स्पर्धेचा नियम आहे प्रॅक्टिस अलाव नाहीये मैदानात तर टॉस साठी यायचे देखील विनंती करतो मॅन ऑफ द मॅच अतिशय चांगली कामगिरी केली आहे